इंडिया टुडे ग्रुपने मूड ऑफ द नेशन सर्वे केला होता जानेवारीमध्ये म्हणजे आताच दोन तीन महिने झाले मूड ऑफ द नेशन मध्ये यशवंत देशमुख यांचा ट्रॅकर त्याच्यामध्ये होता यशवंत देशमुख तुम्ही ओळखता आणि त्यांच्या मध्ये असं दिसून आलं की भारतीय जनता पार्टीची दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये साधारणतः अठ्ठावीस टक्के मतं महाराष्ट्रामध्ये शिवसेना फुटली आणि आता शिवसेना शिंदेकडे आहे त्यांची मतं जोडली तर साधारण सदोतीस ते अडतीस टक्के मतांपर्यंत शिवसेना भारतीय जनता पार्टी युती जाऊ शकते कुठेतरी आठ दहा टक्क्यांचा डेफिसिट त्याच्यामध्ये जाणवतोय आणि ती मतं जर आणायची असेल तर तुम्हाला तिसरा पार्टनर त्याच्यामध्ये लागेल आता तो कुठल्या स्वरूपात आणायचा म्हणून मी म्हटलं ना की संपर्कात असलेले लोक आता त्या तिसऱ्या पार्टनरच्या संपर्कामध्ये तुम्ही आहात का त्याच्यावर काम चालू आहे का तो पार्टनर आल्यानंतर पूर्ण सत्य सांगणार आहात का म्हणून हा प्रश्न उपस्थित झालेला आपण एक गोष्ट लक्षात घ्या की राजकारणामध्ये पोलिटिकल अर्थमॅटिक्स चालत नाही वन प्लस वन टू नेहमी होत नाही ते वन प्लस वन झिरो होतं वन प्लस वन इलेव्हन ए होतं त्यामुळे तुम्ही जो हा अतिशय स्टॅटिक अशा प्रकारचा जो काही मॅथमॅटिक्स करताय यांची टक्के टक्क्यांची असं नाही आहे साधारणपणे समजा आपण अगदी उद्योगाच्या भाषेत सांगायचं चा झालं तर आम्ही जेव्हा वन ऑन वन स्वतंत्रपणे लढू आमचं मार्केट एक्सपांड होईल ना त्यामुळे आम्हाला तुम्ही तीस टक्केवर राज्य पकडताय जेव्हा आम्ही आणि हे तुम्ही बघितलंय उत्तर प्रदेशात बघितलं आहे तुम्ही बिहारमध्ये बघितला तेव्हा भाजपच स्वतः हा पस्तीस टक्क्या जवळ सदतीस अडतीस टक्क्यापर्यंत भाजप जाईल आणि ही जी काही मतं सामांच्या शिवसेनेची म्हणजे जी आमची शिवसेना आहे त्याची येतील त्यामुळे असं महाराष्ट्रामध्ये बहुमताने सरकार बनवायचं असेल वन ऑन वन मध्ये बेचाळीस त्रेचाळीस टक्केला मतं लागतात पन्नास टक्के लागत नाही कारण महाराष्ट्र मोठं राज्य आहे मोठ्या राज्यांमध्ये अगदी आपण मध्ये बघा की लँडस्लाइड विक्ट्री बेचाळीस टक्क्यात होते ती स्थिती महाराष्ट्राची आहे हे जे काही बेचाळीस त्रेचाळीस टक्के मतं आम्हाला हवी आहेत याच्यामध्ये आमचा जो शेअर आहे हा निश्चितपणे एक्सपांड होईल आता तुम्ही बघा आम्ही तीस टक्के मतं एकूण मतांच्या तीस टक्के मतं चौदाला घेतली होती म्हणजे अठ्ठावीस एकोणतीस टक्के ती दोनशे पन्नास सीट लढू आता तेवढीच मतं आम्ही घेतली एकशे पन्नास सीट लढू त्यामुळे जसं आम्ही जास्ती लढू तशी आमची मतं वाढतील आमची टक्केवारी वाढेल आणि म्हणून मला ही चिंता वाटत नाही की बाबा आता या कॉम्बिनेशन मध्ये आपण निवडून येऊ की नाही हे कॉम्बिनेशन टक्के पण तरी सुद्धा आपण पोटनिवडणुकांमध्ये बघितलं म्हणजे कसब्याची पोटनिवडणूक बघितली आपण विधान परिषदेच्या निवडणुका बघितल्या म्हणजे मला तर असं वाटतं की आपण पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक जरी बघितली तिकडे जर तिसरा कॅन्डिडेट नसता तर तिथे सुद्धा ती निवडणूक सुद्धा कदाचित कठीण जाऊ शकली असती परिस्थिती अशी आहे की तीन पक्ष एकत्र आल्यानंतर बऱ्याचदा अनेक अरेथमॅटिक भल्यांना झोपवू शकतं तुम्हाला तर माहिती आहे तुम्ही या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे त्यामुळे अरेथमॅटिक बऱ्याचदा निवडणुकांच्या राजकारणांमध्ये बऱ्याचदा महत्वाचं ठरतं ते अरेथमेटिक जुळून आणण्यासाठी महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये की जिकडे अजूनही चार महत्वाचे पक्ष अस्तित्वात आहेत त्यांचं स्वतःचं बलस्थान आपल्याला या ठिकाणी दिसतंय ते अरेथमॅटिक बीट करायचं असेल तर तिसरा पार्टनर लागू शकतो का हा प्रश्न निर्माण आणि कसब्याच्या निवडणुकीत आपल्याला दिसून आलं तुमची मतं ही चाळीस पंचेचाळीस टक्के त्या मतदारसंघातली होती तेवढी राहिली पण तीन पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांच्या मतांची टक्केवारी पन्नास टक्क्याच्या पलीकडे गेलेली पण आपण बघितली असं आहे की पुन्हा एकदा मी तुम्हाला एका नॅशनल पिक्चरकडे घेऊन जातो दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस साधारणपणे देशामध्ये लोकसभेच्या एक चौदा पंधरा बाय इलेक्शन झाले आणि त्यातल्या भाजपच्या ज्या सीट्सवर बाय इलेक्शन झाले यापैकी मॅक्झिमम सीट आम्ही हारलो कारण बाय इलेक्शन मध्ये अपोजिशनला एकत्रित येऊन पोलरायझेशन करणं सोपं म्हणजे साधारण पालघरची सीट सोडली जी आम्ही जिंकलो होतो तर आसपासच्या सगळ्या म्हणजे बाहेरच्या आम्ही हारलो होतो आम्ही पण ती लगेच वर्षभराने थम्पिंग मेजॉरिटीने आम्ही आलो याचे दोन कारण असतात बघा हे तर नाकारून चालणार नाही की अल्टिमेटली आमच्या विजयामध्ये मोदी मॅजिक आहे हे मोदी मॅजिक की आम्हाला बाय इलेक्शन मध्ये वापरता येत नाही बाय इलेक्शन मध्ये पक्षांचे म्हणजे जे वेगवेगळे पक्ष असतात यांचे स्टेक्स वेगवेगळे असतात त्यामुळे ते सगळे एकत्रित येऊ शकतात जे जनरल इलेक्शन मध्ये कधीच येत नाही त्यामुळे बाय इलेक्शन मध्ये काय झालं त्याचा जनरल इलेक्शनशी संबंध नाही हे आपण गेल्या दहा पंधरा वर्षाच्या हिस्ट्रीत आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि पिंपरी चिंचवडचं तुम्हाला क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे माझं मत आहे की तिसरा उमेदवार नसता तर आम्ही अजून वीस पंचवीस हजार मतांनी आलो असतो याचं कारण काय आहे तिसऱ्या उमेदवारांनी मतं कुठे घेतली आहेत बघा त्यांनी ज्या भागात आमचा सगळा कॉस्मोपॉलिटीन भाग जो आहे तिथला ज्याच्यामध्ये आयटी इंजिनियर्स वगैरे सगळे आहेत या भागात त्यांनी मतं घेतल्या जिथे नॉर्मली लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये किंवा मागच्याही मध्ये लक्ष्मण भाऊंना ती मतं मिळालेली आहेत त्या ठिकाणी लक्ष्मण भाऊ पुढे होते त्यामुळे असं म्हणता येणार नाही पण मी तुम्हाला हे स्पष्टपणे सांगतो की बाय इलेक्शन आणि जनरल इलेक्शन याची कधीच तुलना होत नाही म्हणजे आता लोकसभा आणि विधानसभेची तर तुलना होऊ शकते लोकसभा आणि विधानसभेची तर तुलना होऊ शकते लोकसभेमध्ये होत नाही ती होत नाही याचं कारण सांगतो की लोकसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला जी मतं मिळतात आपण बघा विधानसभेमध्ये लढणारे पक्ष जास्त असतात लोकसभेमध्ये साधारणपणे आम्ही जेव्हा मेजॉरिटी घेतो समजा आमच्या तेवीस जागा आल्या चोवीस जागा आल्या पन्नास टक्के मतं मिळतात आम्हाला भाजप आणि शिवना मिळून आम्हाला पन्नास टक्के मतं होती ती विधानसभेत नसतात विधानसभेत दोघांची मिळून मतं चाळीस टक्क्यावर हो येतात बरोबर कारण विधानसभेमध्ये इतके वेगवेगळे पक्ष राहतात इंडिपेंडेंट उमेदवार राहतात ते आपापला शेअर घेऊन जातात तुम्हाला असं वाटतं की तिसऱ्या पार्टनरची गरज भासणार नाही असं तुम्हाला वाटतं अजून मला तरी असं वाटतं की आम्ही दोघं मिळून शंभर टक्के या निवडणुका जिंकून येऊ शकतो